नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सटम्स रेसिपीजमध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज तुमच्यासमोर मी लापशीची रेसिपी शेअर करणार आहे. मऊसूत दाणेदार अशी लापशी बनवायला अतिशय सोपी असते, नैवेद्यासाठी खास करून तयार केली जाते आणि कोकण विभागामध्ये लग्न समारंभ असेल किंवा कोणताही शुभप्रसंग असेल, पूजा वगैरे असेल, तर त्या दिवशीसुद्धा जेवण जे नैवेद्याचं बनवलं जातं त्यासोबत ही लापशी अगदी हमखास बनवली जाते आणि ही लापशी सगळ्यांनाच खूप खूप आवडते. ही लापशी माझी पण अतिशय आवडती आहे आणि माझी आवडती डिश मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. लापशी बनवण्यासाठी मी एक वाटी गव्हाचा लापशी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी 5-6 टेबलस्पून तेल तूप लागणार आहे. तूप गरम व्हायला देऊया. तूप गरम झाल्यानंतर आपल्याला लापशी रवा यामध्ये घालायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता मी इथे बारीक लापशी रवा घेतलेला आहे. याच्यापेक्षा थोडासा जाडा रवा येतो तोही तुम्ही घेऊ शकता. हा तुपामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघू शकता पटकन तुपामध्ये भाजल्यानंतर ह्याचा रंग जो आहे असा पांढरट होतो आहे. लापशी जी आहे ती छान अशी फुलून येते, पूर्ण रव्यासारखा ह्याचा रंग होतो फुलून. तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे ही लापशी. ह्याला बारीक दलिया पण म्हणतात, जी आपण गव्हाची लापशी वापरलेली आहे त्याला हिंदीमध्ये दलिया असं म्हणतात. ही लापशी ट्रॅडिशनल पद्धतीने गूळ घालून तयार केली जाते. काही जण साखर घालूनही तयार करतात, साखर घालूनही छान लागते, पण ट्रॅडिशनल पद्धतीने पारंपरिक पद्धतीने ही गूळ घालूनच केली जाते. बनवायला अतिशय सोपी असते. गावी सणासुदीला ही लापशी बनवली जाते. आम्ही गावी गणपतीला पण ह्या लापशीचा छान नैवेद्य दाखवते. गणेश चतुर्थी अगदी जवळच आलेली आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आहे. बघू शकता फ्रेंड्स, छान अगदी रव्यासारखा पांढरट असा रंग झालेला आहे. आधी गोल्डन कलर होता, आता बघू शकता छान फुलून आलेली आहे. न करपवता अशी छान परतून घ्यायची आहे. लापशी छान परतून घेतलेली आहे. यामध्ये आपण पाणी घालूया. एक वाटी लापशीला आपल्याला जवळजवळ 3 ते 3.5 वाटी पाणी घालायचं आहे. इथे आधी 2.5 वाटी पाणी घालून झालेलं होतं, तर आणखीन एक वाटी पाणी मिक्स केलेलं आहे म्हणजे आपली लापशी जी आहे ती छान अशी मऊसर होते. तर लापशी आपण छान याच्यामध्ये शिजू द्यायची आहे. बघू शकता आपली लापशी अशी मस्त अशी शिजत आलेली आहे. आता आपण यामध्ये घालणार गूळ. तर गूळ मी बारीक चिरून ठेवलेला आहे, तो आपण आता याच्यामध्ये मिक्स करू. इथे मी चिरलेला गूळ घातलेला आहे. एक वाटी लापशीला मी 1 वाटी गूळ घातलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घालू शकता. जितकं तुम्हाला गोड आवडतं तितकी गोड तुम्ही लापशी तयार करू शकता. तर यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घातले, ज्यामध्ये मी मनुका घातलेत, काजू, बदाम आणि चारोळी. याचबरोबर आपल्याला घालायची आता वेलची पूड. हे मी वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड घालून पुन्हा व्यवस्थित ह्याला ढवळून घ्यायचं आहे.
आणि बघू शकता अशी मस्त दाणेदार लापशी तयार झालेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर ओला नारळ किसून पण घालू शकता किंवा ओल्या नारळाचे काप पण घालू शकता। मस्त चविष्ट अशी लापशी नैवेद्यासाठी तयार आहे। फ्रेंड्स, नैवेद्यासाठी मऊसूत आणि दाणेदार अशी मस्त हेल्दी लापशी तयार आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। जे पहिल्यांदा माझी रेसिपी पाहत आहेत आठवणीने माझे चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या माझ्या साऱ्या रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल। धन्यवाद।